हे फ्रेंड्स, मी सॅम, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलवर, दॅट इज सॅम टू यू. तर आज आपण सफर करणार आहोत रत्नागिरी शहराची. नावाप्रमाणेच अतिशय सुंदर असं हे शहर आहे आणि रत्नागिरी या शहराला लागूनच, म्हणजे अगदी हाकेच्या अंतरावर, 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर एक छानसा सागरी दुर्ग आहे ज्याचं नाव आहे रत्नदुर्ग. तर आपण इथे पोचलेलो आहोत. हा गडाचा प्रमुख भाग आहे, ज्याला या गडाचा बालेकिल्ला देखील म्हणतात, रत्नदुर्ग किल्ला. आणि इथे श्री देवी भगवतीचं खूप सुरेख मंदिर आहे. तर चला प्रवेश करूया. जसं तुम्ही या बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारामधून गडावर प्रवेश करता, तसं तुम्हाला दिसतो एक भगवा झेंडा जो तुमचं स्वागत करतो. एक अतिशय सुंदर श्री भगवती देवीचं मंदिरही इथे दिसत आहे. आणि या मंदिरासमोर हा कोणाचा पुतळा आहे? हा पुतळा आहे द ग्रेट दर्या सारंग कान्होजी आंग्रे यांचा. आंग्रे घराणं हे स्वराज्याचं एक खूप नामांकित घराणं आहे. इनफॅक्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या आरमाराची स्थापना केली त्यामध्ये आंग्रे घराण्याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो. तर सलाम दर्या सारंग तुम्हाला. या बालेकिल्ल्यावर प्रामुख्याने 3 असे बुरुज आहेत. त्यापैकी हा पहिला जो आहे तो आहे बसक्या बुरुज. दुसरा बुरुज जो इथे दिसत आहे त्याचं खूप फनी नाव आहे, तो म्हणजे मारक्या बुरुज. ऑफकोर्स यामागे काहीतरी इतिहास असेल या नावांमागे. चला पुढे जाऊयात.
या बुरुजांपैकी सर्वात मोठा असा हा बुरुज आहे ज्याचं नाव आहे वेताळ बुरुज. गडाच्या इतिहासाबाबत जर बोलायचं झालं तर गडाची बांधणी ही बहमनी काळामध्ये झालेली आहे. नंतर तो आदिलशाही राजवटीमध्ये गेला आणि कालांतराने हा किल्ला स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये दाखल झाला. आंग्रे घराण्याबाबत बोलायचं झालं तर बरेचसे वर्ष आंग्रे घराण्याकडे हा किल्ला होता, पण 1753 पेशव्यांनी आंग्रे घराण्याविरुद्ध किंवा आंग्रेंविरुद्ध जे युद्ध केलं त्यामध्ये हा किल्ला इंग्रजांच्या मदतीने पेशव्यांनी 1753 जिंकून घेतला आणि नंतर 1818 हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. तर फ्रेंड्स, इथे पाहू शकता गडाचा विस्तार किती मोठा आहे, किती दूरवर पसरलेला हा किल्ला आहे. दूरपर्यंत गडाची तटबंदी तुम्हाला दिसू शकते. गडाच्या आतमध्ये एक छानसा सुरेख असा बालेकिल्ल्यापर्यंत येणारा हा जो रस्ता आहे, इथे तुम्हाला लोक दिसत आहेत येताना चालत. छान असा अथांग सागर आहे. खूप चांगल्या स्थितीमध्ये हा किल्ला आहे. तर फ्रेंड्स, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. अँड थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग, कीप शेअरिंग. बाय.